आमदार राजन साळवी यांना पुन्हा एकदा एसीबीची नोटीस आलेली आहे आणि याच विषयावरती माझ्यासोबत बोलण्यासाठी ते स्वतः आहेत. साळवी साहेब, पुन्हा एकदा एसीबीची नोटीस आलेली आहे, ही कितवी नोटीस आहे आणि कुणाकुणाला आली? गेले 4 महिने अँटी करप्शन ब्युरोच्या माध्यमातून माझी मालमत्तेसंबंधीची नोटीस मला आली. आतापर्यंत 4 वेळा मी त्या कार्यालयामध्ये गेलो, मालमत्तेसंबंधी माहिती दिली आणि मग त्यानंतर चौकशीनंतर माझा पीए सुभाष मालक त्याला नोटीस दिली. त्यानंतर 13 वर्षाच्या काळामध्ये माझ्या माध्यमातून शिफारस केलेली जे जिल्हाधिकाऱ्यांनी जी विकास कामं होती त्यामध्ये जवळ 2200 लोकांना नोटीस दिल्या. दुर्दैवाची बाब आहे, जे कामं आम्ही शिफारस करतो मंजूर करता जिल्हाधिकारी त्याचं एजन्सी टेंडरद्वारे ऑनलाईन होते अशी आमचा काही संबंध नाही, परंतु तिथल्या असलेल्या स्थानिक ठेकेदारांना नोटिसा निघाल्या, तिथल्या सरपंचांना नोटिसा निघाल्या आणि ह्या लोकांना अडचणीचा प्रयत्न या ठिकाणी सरकार करतंय याचा आपण निषेध केलाच आहे. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की त्याची हद्द झाली. आता आज त्यांनी नाही म्हटलं तरी माझी पत्नी अनुजा, माझे मोठे भाऊ दीपक आणि माझी मोठी वहिनी अनुराधा ह्या तिघांना नोटिसा दिलेल्या आहेत. त्यांना 20 तारखेला सोमवारी सकाळी 11 वाजता अलिबागच्या कार्यालयात हजर राहायला सांगची नोटीस दिलेली आहे. दुर्दैवाची गोष्ट आहे आणि म्हणून आपल्या माध्यमातून माझी सरकारला विनंती, सूचना किंवा इशारा समजा पाहिजे तर की तुम्हाला जो त्रास द्यायचा ना त्रास मला द्या. त्रास संघटनेची हिंमत माझ्यामध्ये आहे, परंतु माझ्यामुळे तिथले माझे असलेले स्थानिक ठेकेदार, स्थानिक तिथली सरपंच आणि माझ्या कुटुंबाला कृपया करून त्रास देऊ नये. ते दिलात तर त्यांचे अश्रू तुम्हाला भोवतील, कारण माझी आई सुद्धा गेली 2 आठवडे आज पलंगावरती आहे, तिलाही त्याचा धक्का बसला असेल, वय आहे मान्य करतो, पण अशा तऱ्हेची माझ्या कुटुंबाला दुःख द्यायची क्लेश घटना या ठिकाणी चाललेली आहे. माझं वडिलोपार्जित घराची मोजमाप केली, नंतर माझ्या हॉटेलची मोजमाप केली, माझ्या नवीन घराची मोजणी केली, प्रत्येक ठिकाणी कर्ज घेऊन मी ते केलेलं आहे आणि मी निश्चितपणे या ठिकाणी त्यांचा निषेध करतोय माझं मत आहे. पण ही नोटीस काय फक्त तुम्हालाच येत नाहीये, वैभव नाईकांना देखील येते, नितीन देशमुखांना देखील येते, कुठला नेमका दबाव आपल्यावर टाकला जातोय, काय मागची कारण आहेत ही नोटीस येण्यामागची? नोटीस देण्यामध्ये कसा फरक आहे पहा, आज वैभव नाईकांना नोटीस दिली, मला नोटीस दिली, नितीन देशमुखला नोटीस दिली, मग जे उद्धव साहेब ठाकरे साहेबांच्या पाठीशी आहेत त्यांच्या सोबत आहेत तेच त्यांना दिसतात. पण आजच्या घडीला आपण पाहिलं केंद्रामध्ये, राज्यामध्ये खासदार आहेत, आमदार आहेत, सत्तेमध्ये आहेत, त्या लोकांना आतापर्यंत कुठच्या तरीच्या नोटीस दिल्या, ते तिकडे गेले म्हणजे स्वच्छ झाले अशा भूमिकेत ते आहेत. एकूणच कोकणात कुठलाही आमदार फारसा शिंदेकडे गेलेला नाहीये, रामदास कदम सोडले असता, त्यामुळेच कुठेतरी कोकणात आपला एक उमेदवार फिक्स करावा या अनुषंगाने आपल्या दबाव तंत्राचा वापर केला जात आहे का, चुकीच्या पद्धतीने आपल्यावर कारवाई होते का? वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं कोकणाशी वेगळं नातं आहे आणि आतापर्यंत कोकणामध्ये जे जे नगरसेवकापासून खासदार मंत्र्यापर्यंत जे जे झाले किंवा मुख्यमंत्री झाले ती सर्व मंडळी 4 शब्द शिवसेनेमुळे झालेले आहे. आणि म्हणून मी अभिमानाने सांगतो की राजन साळवी ह्या व्यक्तीला महत्व नाहीये, पण माझ्या पाठीशी वंदनीय शिवसेनेचा आशीर्वाद आहे, उद्धव साहेबांचं नेतृत्व माझ्या मागे आहे, मला मतदारांनी शिवसेना निवडून दिलेलं आहे, माझ्या निष्ठा बाळासाहेबांच्या चरणाशी असल्यामुळे मी त्या ठिकाणी प्रामाणिक राहिलेलं आहे, ही मला अभिमानाची गोष्ट आहे. रिफायनीवरून आपली देखील भूमिका संशयास्पद मध्यंतरी वाटली होती की आपण एकीकडे सपोर्ट करत होता, दुसरीकडे विनायक राऊतांचा विरोध होता, त्यावेळी अशी देखील चर्चा होती की आपण देखील तिकडे जाणार, त्यांना सामील होणार. रिफायनरी प्रकल्पाला तिथल्या स्थानिक मंडळींनी विरोध केला, पाठिंबा दिला, त्या ठिकाणी दोन्ही भूमिका त्या त्या ठिकाणी आहेत, परंतु त्या ठिकाणी सुरुवातीच्या काळामध्ये आमचा विरोध होता. उद्धव साहेबांनी ती नाणार परिसरातली जागा रद्द करून घेतली, मग त्यानंतर उद्धवजीच बोलले होते की कोणाला प्रकल्प पाहिजे असेल तर आम्ही देऊ, त्या अनुषंगाने बारसू इथं प्रकल्प व्हावा अशी भूमिका घेतली आणि त्या ठिकाणी कुठेही घरं जात नाही, मंदिरं जात नाही, कोणाचं विस्थापन होत नाही, मग अशा परिस्थितीमध्ये प्रकल्प झाला तर त्या ठिकाणी 1 लाख म्हणालेत 50,000 लोक तर लागतील आणि माझ्या मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये जी बेरोजगारी मोठ्या प्रमाणावरती आहे तो रोजगार मिळावा, भागाचा विकास व्हावा या दृष्टीने प्रकल्प व्हावा अशी तरीची माझी त्या ठिकाणी निश्चितपणे भूमिका आहे. माझा शेवटचा प्रश्न आहे, एकीकडे शिवसेनेकडनं म्हणजे शिंदेकडनं घर फोडण्याचं कारस्थान सुरू आहे, सुभाष देसाईंचा मुलगा त्यांनी देखील काही दिवसांपूर्वी म्हणजे 2 दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे, यापूर्वी जर आपण पाहिलं की कीर्तिकरांचा मुलगा हा ठाकरेंबरोबर राहिले तर कीर्तिकर स्वतः तिकडे गेले, कसं पाहता याकडे? काल सुभाष देसाईंच्या मुलाने का शिवसेना सोडली याचं स्पष्टीकरण देखील एकनाथ खडसेंनी दिलेलं आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून त्यांची ती भूमिका असेल, परंतु शिवसेनेमुळे जी मंडळी मोठी झाली
तीच लोक शिवसेना सोडून जातात ही दुर्दैवाची गोष्ट आहे, असं खरं झालं नाही पाहिजे असं माझं मत आहे। का चार शब्द शिवसेनेमुळेच ह्यांना मंत्री आमदार खासदार झाले, त्यामुळे भूमिका निश्चितपणे लोकांची चुकीची आहे असं माझं मत या ठिकाणी आहे। सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। राकेश नेरुनकर सह मी सूरज सावंत, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।